आणि आता बातम्या विस्तारानं. रस्त्यावरचे खड्डे या विषयांवर अनेकदा आंदोलन टीका होतच असतात. मुंबईच्या खड्ड्यावर वारजे मलिष्काने तर चक्क विटंबन गीतच तयार केलं होतं. त्याप्रमाणे पुण्यात काँग्रेसनेही आज प्रश्नासंदर्भात एक अनोखं आंदोलन केलं आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते चक्क या खड्ड्यामध्ये विट्टी दांडू खेळत आहेत. या आंदोलनाची मोठी चर्चा रंगली होती. पुणे शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यावर पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून खड्डे बुजवले जात नाहीत. त्यांच्या निषेधार्थ टिळक स्मारक समोरील रस्त्यावरील खड्ड्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विट्टी दांडू आणि गोट्या खेळून आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे नेते संजय बालगुडे यांनी केलं आहे. प्रत्येक वर्षी पुणेकरांना पावसाळ्यात खड्ड्याच्या समस्यांना सामोरे जावं लागत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. ही निषेधाची बाब असून आम्ही आजवर अनेक वेळा आंदोलन केली आहेत, मात्र महापालिकेतील सत्ताधारी भाजपने दखल घेतली नाही. आता आम्ही भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना चष्मा भेट देणार आहेत. त्यामधून शहरातील रस्ते पहावेत असे आवाहन करणार आहोत, असे ते म्हणाले आहेत. यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री शरद रणपिसे, आमदार अभय छाजेड, सरचिटणीस काँग्रेस पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. विजय शेंबडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.